शिवसेनेच्या संभाव्य 118 जागांची यादी सह्याद्री न्यूजच्या हाती लागली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 3 मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामध्ये पंढरपूरचा समावेश नाही. हा मंत्री तानाजी सावंत आणि विधानसभा इच्छुक उमेदवार शैला गोडसेंना धक्का मानला जात आहे. शिवसेनेच्या मुंबई येथील मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती होणार हे स्पष्ट केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील 7 जागा ह्या शिवसेनेच्या वाट्याला होत्या आणि 4 जागा ह्या भाजपाच्या वाट्याला आहेत. परंतु तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या वाट्याची एकही जागा सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती. ताई परत ठणकावून सांगतो, या सोलापूर जिल्ह्यातले शिवसेनेच्या 95 ते 2000 साली ज्या जागा होत्या त्याच्यातली एकही जागा हा शिवसैनिक सोडणार नाही. पंढरपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सोडणार नाही आणि शैला गोडसेंना आमदार करणार असे मंगळवेढ्यातील सभेत सांगितले होते. परंतु संभाव्य यादीमध्ये पंढरपूरचा उल्लेख नसल्यामुळे ही जागा भाजप किंवा मित्रपक्षाला मिळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपची उमेदवारी मिळणार का, बालकेंचा भाजप प्रवेश होईल, त्यांना उमेदवारी मिळेल अशी अटकळ लावली जात आहे. संभाव्य यादीमध्ये माढा, करमाळा आणि सोलापूर मध्य या जागांचा समावेश आहे.